Hello and welcome back to the world of biology by Sachin sir. In this part, we will study about the genetic terminologies. In the genetics, various different types of the terms and symbols are used, and we are going to study all such a different genetic terminologies. In the last video, I told you that number of the different terminologies are used in genetics, such as factor, gene, character, trait, phenotype, genotype, alleles, homozygous, heterozygous, even the dominant, recessive, P1 generation, parental generation, P2 generation, F1 generation, first filial generation, F2 generation, Punnett square, as well as the number of different terms are used in the genetics, such as pure lines, hybrids, clones, character. Such a number of the different genetic characters are used, genetic terms are used in genetics. So first of all, we will see what is the factor. Factor genetic terminologies madhe pahili term aapyala baghayche hai, factor. What is the factor? According to the scientist Mendel, the particles or unit of heredity responsible for inheritance and expression of character is known as factor. हे आपण लास्ट व्हिडिओ मध्ये इन डिटेल्स एक्सप्लेन केलेलं आहे की कोणतंही कॅरेक्टर डिफाईन करण्यासाठी, कोणतंही कॅरेक्टरचं एक्सप्रेशन मिळण्यासाठी, म्हणजे ते कॅरेक्टर त्या प्लांट मध्ये, ॲनिमल मध्ये, ऑर्गॅनिझम मध्ये तयार होण्यासाठी आणि ते कॅरेक्टर एका जनरेशन मधून दुसऱ्या जनरेशन मध्ये ट्रान्सफर होण्यासाठी जे काही युनिट ऑफ हेरिडिटी आवश्यक असतात, जे काही पार्टिकल्स आवश्यक असतात, अशा पार्टिकल्सना किंवा युनिट ऑफ हेरिडिटीला फॅक्टर असं म्हटलंय. And to the Mendelian factor, the scientist Johnson used the term gene. Mendel ne jala factor asa mantla, tya factor la Johnson ya scientist ne gene asa mantlela hai. Gene. Tar gene cha apan definition kashi kyo? Gene can be defined as the functional segment of the DNA or particular segment of the DNA responsible for inheritance and expression of the character. Samja ही एखाद्या ऑर्गॅनिझम मध्ये असणारे सेल आहे आणि या सेल मध्ये हा न्यूक्लियस आहे. न्यूक्लियस मध्ये काय असतं? जेनेटिक मटेरियल. दिस इज वन ऑफ द सेल, दिस इज द न्यूक्लियस ऑफ अ सेल. न्यूक्लियस मध्ये काय असतं? द न्यूक्लियस ऑफ अ सेल कन्सिस्ट ऑफ जेनेटिक मटेरियल. जेनेटिक मटेरियल सेलच्या न्यूक्लियस मध्ये जेनेटिक मटेरियल आहे. दिस जेनेटिक मटेरियल इज मच इलॉंगेटेड हायली कॉइल्ड स्ट्रक्चर. जेनेटिक मटेरियल हे इलॉंगेटेड असतं आणि हायली कॉइल्ड स्ट्रक्चर आहे. आय थिंक यू ऑब्झर्व दॅट, यू स्टडीड दॅट द जेनेटिक मटेरियल इज मेड अप ऑफ डीएनए. हे जे जेनेटिक मटेरियल आहे हे कशाचं फॉर्म झालंय, कशापासून बनलेलं आहे? जेनेटिक मटेरियल इज मेड अप ऑफ द डीएनए. देन हाऊ द डीएनए इज? DNA is double stranded linear helically coiled molecule. DNA is double stranded linear helically coiled molecule. It appears like the twisted ladder. एखादी शिडी जी असते आणि ती शिडी आपण जर अशी पिरगळली, ट्विस्ट केले, तर त्याचं स्ट्रक्चर कसं होईल? त्याप्रमाणे डीएनए दिसतो. डीएनए हा डबल स्टँडर्ड आहे, दोन स्ट्रँड आहेत डीएनए मध्ये. दिस इज द वन स्ट्रँड, दिस विल बी द सेकंड स्ट्रँड. आणि या डीएनएच्या स्ट्रँड्स मध्ये जसं लॅडरला स्टेप्स असतात, जसं शिडीला मध्ये अशा स्टेप्स असतात, पायऱ्या असतात, तशा बॉन्ड्स फॉर्म झालेले आपल्याला दिसतात. हायड्रोजन बॉन्ड्स असतात हे डीएनएच्या दोन स्ट्रँड मध्ये. हायड्रोजन बॉन्ड्स आहेत हे, हायड्रोजन बॉन्ड्स. ओके, तर या डीएनएचा एक पर्टिक्युलर सेगमेंट, म्हणजे सपोज इथून इथपर्यंतचा हा एक सेगमेंट म्हणजे एक जीन असेल. इथून पुढे समजा इथून इथपर्यंतचा हा सेगमेंट हा दुसरा जीन असेल. इथून इथपर्यंतचा हा सेगमेंट हा तिसरा जीन असेल. इथून पुढचा हा सेगमेंट हा चौथा जीन असेल. सच अ नंबर ऑफ डिफरंट सेगमेंट्स ऑफ द डीएनए रिस्पॉन्सिबल फॉर डिफाइनिंग द कॅरेक्टर्स, रिस्पॉन्सिबल फॉर इनहेरिटन्स अँड एक्सप्रेशन ऑफ द कॅरेक्टर इज नोन एज जीन.
हे पर्टिक्युलर सेगमेंट्स आहेत. पर्टिक्युलर सेगमेंट किंवा फंक्शनल सेगमेंट म्हणजे तरी काय, तर हा जो सेगमेंट आहे डीएनएचा तो एक विशिष्ट कॅरेक्टर डिफाईन करू शकतो. म्हणजे समजा या एवढ्या सेगमेंटमुळे ते प्लांट टॉल असेल तर हा टॉलनेसचा जीन आहे. समजा या एवढ्या सेगमेंटमुळे जर त्यामध्ये राऊंड सीड्स डेव्हलप होत असतील त्या प्लांटमध्ये तर दिस इज द जीन फॉर राऊंड सीड्स. हा राऊंड सीड्सचा जीन आहे. समजा इथून इथपर्यंत हा सेगमेंट आहे ज्यामुळे त्या प्लांटमध्ये येलो पॉड्स फॉर्म होतात तर दिस इज द जीन फॉर येलो पॉड. आणि समजा हा सेगमेंट आहे जो व्हाईट फ्लावर्स डेव्हलप करत असेल, व्हाईट फ्लावर्स, तर दिस इज द जीन फॉर व्हाईट फ्लावर्स. म्हणजे इथं डीएनए वरती जे काही न्यूक्लियोटाइड्स आहेत या एवढ्या रिजन मध्ये त्या न्यूक्लियोटाइड्स मुळे असे प्रोटीन तयार केले जातात की जे प्रोटीन्स टॉलनेस इंड्यूस करतात, त्या प्लांटला टॉल बनवतात. इथं जो न्यूक्लियोटाइडचा सिक्वेन्स आहे ऍडिनिन ग्वानिन थायमिन सायटोसिन याचा सिक्वेन्स, यामुळे असे प्रोटीन्स फॉर्म होतात की जे राऊंड सीड्स तयार करतात. इथं असे न्यूक्लियोटाइड्स आहेत की जे प्रोटीन फॉर्म केल्यामुळे येलो पॉड्स तयार होतात. म्हणजेच डीएनए वरती असे काही सेगमेंट्स आहेत, पर्टिक्युलर सेगमेंट्स, आणि ते फंक्शनल सेगमेंट सुद्धा आहेत विच आर रिस्पॉन्सिबल फॉर एक्सप्रेशन ऑफ द कॅरेक्टर अँड ट्रान्समिशन ऑफ द कॅरेक्टर कॉल्ड एज द जीन्स. आपण जर समजा याच्यामध्ये इथून इथपर्यंत जर सेगमेंट घेतला डीएनएचा, हा इथपर्यंत आपण घेऊ, तर याला जीन म्हणता येणार नाही. कारण का, तर यामध्ये हा जो इथला न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स आहे त्यातले काही न्यूक्लियोटाइड घेतले आणि याच्यामधले मेजर सिक्वेन्सेस घेतलेत, ते एकच कुठलंही कॅरेक्टर डिफाईन करू शकत नाहीत. म्हणजे ते टॉलनेस पण फॉर्म करू शकत नाहीत आणि राऊंड सीड पण फॉर्म करू शकत नाहीत. आणि याच्यामुळे ह्या सेगमेंटला आपल्याला जीन म्हणता येणार नाही. हा सेगमेंट जीन आहे, हा सेगमेंट जीन आहे, हा सेगमेंट जीन आहे, हा सेगमेंट जीन आहे. म्हणजे विशिष्ट सेगमेंट पाहिजे हे गरजेचं आहे. सो द फंक्शनल सेगमेंट ऑफ द डीएनए, पर्टिक्युलर सेगमेंट ऑफ द डीएनए रिस्पॉन्सिबल फॉर इनहेरिटन्स अँड एक्सप्रेशन ऑफ द कॅरेक्टर इज नोन एज जीन. इट इज नोन एज जीन. सेकंड टर्म आहे फॅक्टर, कॅरेक्टर. व्हॉट इज द कॅरेक्टर? द फीचर ऑफ एन ऑर्गॅनिझम इज नोन एज कॅरेक्टर. फीचर ऑफ एन ऑर्गॅनिझम, कोणत्याही ऑर्गॅनिझम्स मध्ये जे फीचर्स असतात या फीचर्सना आपण कॅरेक्टर्स असं म्हणू. फॉर एक्झाम्पल टॉलनेस हे एक फीचर, टॉल प्लांट डॉर्फ प्लांट, राऊंड सीडेड प्लांट रिंकल्ड सीडेड प्लांट, ब्राऊन आईज ब्लॅक आईज, लॉंग हेअर्स कर्ली हेअर्स, एलिव्हेटेड नोज लांब नाक असणं, हे सगळे जे फीचर्स आहेत या फीचर्सना काय म्हणतात? कॅरेक्टर्स, गुणधर्म. सो द फीचर्स ऑफ एन ऑर्गॅनिझम आर कॉल्ड इज कॉल्ड एज कॅरेक्टर. देन द ट्रेट, अँड इनहेरिटेबल कॅरेक्टर ट्रेट. ट्रेट मीन्स व्हॉट? ट्रेट इज मोस्ट इम्पॉर्टंट इन जेनेटिक्स. जेनेटिक्स मध्ये ट्रेट या वर्डला खूप महत्व आहे. व्हॉट इज द ट्रेट? अँड इनहेरिटेबल कॅरेक्टर, अँड इनहेरिटेबल कॅरेक्टर with its detectable variants are known as traits. हे traits आहेत. An inheritable character with its detectable variants are known as trait. Singular trait, plural traits. An inheritable character, अनुवंशिक गुणधर्म. Feature of an organism is character. कोणतंही feature म्हणजे character असतं. Tallness, dwarfness, round seed, yellow seed, green pod, yellow pod, axillary flower, terminal flower. Animals मध्ये बघितलं तर black eyes, brown eyes, blue eyes. Drosophila मध्ये red eyes असतात. Okay. तसंच long hairs, short hairs, curly hairs. हे सगळे झाले features. म्हणजेच characters. पण यातले जे इनहेरिटेबल कॅरेक्टर्स आहेत
अनुवंशिक गुणधर्म आहेत, इनहेरिटेबल कॅरेक्टर्स. सगळेच कॅरेक्टर अनुवंशिक असतात असं नाही, सगळेच कॅरेक्टर अनुवंशिकतेने पुढच्या जनरेशन मध्ये ट्रान्सफर होतात असं नाही. जे कॅरेक्टर अनुवंशिकतेने ट्रान्सफर होतात आणि त्याचे दोन किंवा दोन पेक्षा जास्त व्हॅरियंट्स असतात, फॉर्म्स असतात, वेगवेगळे फॉर्म्स असतात, अशा कॅरेक्टर्सना म्हणतात ट्रेट्स. फॉर एक्झाम्पल, कलर ऑफ फ्लावर इज द ट्रेट. कलर ऑफ फ्लावर हे काय आहे? ट्रेट आहे. ट्रेट, कलर ऑफ फ्लावर, फुलाचा रंग हा ट्रेट आहे. आणि त्यामध्ये रेड कलर्ड फ्लावर्स, व्हाईट कलर्ड फ्लावर्स, पिंक कलर्ड फ्लावर्स, येलो कलर्ड फ्लावर्स, ब्लू कलर्ड फ्लावर्स, हे सगळे वेगळ्या प्रकारचे काय होतात? व्हॅरियंट्स. हे सगळे काय होतात? व्हॅरियंट्स, डिटेक्टेबल व्हॅरियंट्स. डिटेक्टेबल म्हणजे एकमेकांपासून स्पष्ट वेगळे होऊ शकणारे, एकमेकांपासून स्पष्ट वेगळे ओळखता येऊ शकणारे असे कॅरेक्टर्स, असे फॉर्म्स म्हणजे व्हॅरियंट्स. आता हाईट हा काय होतो? ट्रेट. पण हाईट मध्ये टॉल इंडिव्हिज्युअल्स किंवा टॉल पी प्लांट्स आणि डॉर्फ पी प्लांट हे दोन काय झाले? त्याचे व्हॅरियंट. हाईट हा ट्रेट आणि हे दोन व्हॅरियंट्स. स्ट्रक्चर ऑफ सीड हा ट्रेट. राउंड सीड आणि रिंकल्ड सीड हे व्हॅरियंट्स. पोझिशन ऑफ फ्लावर, पोझिशन ऑफ फ्लावर हा काय होतो? ट्रेट. त्यामध्ये एक्झलरी फ्लावर आणि टर्मिनल फ्लावर हे काय होतात? व्हॅरियंट्स. लक्षात येते? त्यामुळे ट्रेट ही टर्म वेगळी आहे आणि त्याचे डिटेक्टेबल व्हॅरियंट्स असतात. म्हणून अन इनहेरिटेबल कॅरेक्टर विथ इट्स डिटेक्टेबल व्हॅरियंट्स आर नोन एज द ट्रेट्स. व्हॉट इज द फिनोटाइप? फिजिकल अपेरन्स ऑफ एन ऑर्गॅनिझम इज नोन एज फिनोटाइप. फिनोटाइप दॅट मीन्स फिजिकल अपिअरन्स ऑफ एन ऑर्गॅनिझम. फिजिकल अपेरन्स ऑफ ऑर्गॅनिझम, कोणताही क्रॉस, हायब्रिडायझेशन क्रॉस हा एक्सप्रेस करत असताना, जेनेटिक्स मध्ये हायब्रिडायझेशन क्रॉस एक्सप्रेस करत असताना जे काही कॅरेक्टर्स आपण क्रॉस मध्ये विचारात घेतो, जे काही कॅरेक्टर्स आपण क्रॉस मध्ये कन्सिडर करतो, अशा कॅरेक्टर्सना म्हणतात फिनोटाइप. सपोज वी आर गोइंग टू क्रॉस द टू पी प्लांट्स. समजा आपल्याला दोन पी प्लांट्स मध्ये क्रॉस करायचं आहे, मेल आणि फिमेल पी प्लांट मध्ये क्रॉस करायचं आहे, मेल आणि फिमेल पी प्लांट्स मध्ये क्रॉस करायचं आहे, पी प्लांट मेल आणि पी प्लांट फिमेल. आपण असं करू, इकडे फिमेल घेऊयात आणि इकडं मेल घेऊयात. हे असं का केलं मी? बिकॉज फर्स्टली द मेंडल व्हेन परफॉर्म्ड हायब्रिडायझेशन एक्सपेरिमेंट he firstly taken the female plant which is crossed with the male plant, female plant with the dominant character. Mendel ne pehla jo cross ghetla tyamade male plant he dominant ghetla, sorry female plant he dominant ghetla ani male plant he recessive ghetla. Mhanun mi atta cross dakavtana dominant character mala ikade lihayche aahe, mhanun itha female dakavle ani recessive character ikade lihayche aahe mhanun he male plant ikade dakavlo. He p1 kay aahe? पेरेंटल जनरेशन. द पेरेंटल जनरेशन आर द इंडिव्हिज्युअल्स ऑर ऑर्गॅनिझम्स विच आर सिलेक्टेड फॉर ए गिव्हन क्रॉस. एखादा क्रॉस दाखवण्यासाठी जे पेरेंटल जनरेशन असतं, पेरेंटल जनरेशनला म्हणतात पी वन. पेरेंटल जनरेशन ओनली पी म्हणा किंवा पी वन म्हणा, पेरेंटल जनरेशन द प्युअर लाईन्स आर द होमोझायगस ऑर प्युअर प्लांट्स. प्युअर लाइन्स, होमोझायगस और प्युअर प्लांट्स विच आर सिलेक्टेड फॉर ए गिव्हन क्रॉस दॅट रिप्रेझेंट पेरेंटल जनरेशन. काय सांगितलं? प्युअर लाइन्स, होमोझायगस और प्युअर पेरेंट्स विच आर सिलेक्टेड फॉर ए गिव्हन क्रॉस दॅट इज द पेरेंटल जनरेशन पी वन. ही सुद्धा एक जेनेटिक टर्म आहे पी वन, पेरेंटल जनरेशन. जे इंडिव्हिज्युअल्स आपण जेनेटिक्स मध्ये क्रॉस करण्यासाठी सिलेक्ट करतो, असे इंडिव्हिज्युअल्सची जनरेशन म्हणजे पेरेंटल जनरेशन पी वन.
आणि मग या क्रॉस मध्ये दुसऱ्यांदा लिहावा लागतो त्याचा फिनोटाइप. या क्रॉस मध्ये लिहावा लागतो फिनोटाइप. काय असतो हा फिनोटाइप? आपण पी प्लांट फिमेल घेतलंय, पी प्लांट मेल घेतलंय, दोघांचा क्रॉस करायचा आहे. पण क्रॉस करत असताना आपण कोणतं कॅरेक्टर विचारात घेणार आहे? जे कॅरेक्टर विचारात घेतलं जाईल ते कॅरेक्टर म्हणजे फिनोटाइप. दॅट इज द फिजिकल अपेरन्स ऑफ एन ऑर्गॅनिझम. फिजिकल अपेरन्स ऑफ एन ऑर्गॅनिझम इज नोन एज अ फिनोटाइप. समजा आपल्याला टॉल पी प्लांटचा क्रॉस हा डॉर्फ पी प्लांट बरोबर करायचा आहे. टॉल पी प्लांटचा क्रॉस हा डॉर्फ पी प्लांट बरोबर करायचा आहे. कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर घेतले आपण, विरुद्ध गुणधर्म घेतलेले आहेत. तर टॉलनेस हा या फिमेल प्लांटचा फिनोटाइप आणि डॉर्फनेस हे या मेल प्लांटचा फिनोटाइप. फिजिकल अपेरन्स, फिजिकली तो ऑर्गॅनिझम कसा दिसतो, दॅट इज द फिनोटाइप. नेक्स्ट टर्म द जीनोटाइप. जीनोटाइप मीन्स जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन ऑफ एन ऑर्गॅनिझम. जीनोटाइप म्हणजे काय? जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन ऑफ एन ऑर्गॅनिझम इज नोन एज अ जीनोटाइप. डेफिनेशन मी इथं लिहितो, जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन ऑफ एन ऑर्गॅनिझम इज नोन एज अ जीनोटाइप. जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन ऑफ एन ऑर्गॅनिझम इज नोन एज जीनोटाइप. मग हे जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन कसं मांडलं जातं? टॉल पी प्लांट आहे, टॉलनेस साठीचा जीन विचारात कोणता घेतला जातो? कॅपिटल टी. आणि डॉर्फनेस यासाठीचा जीन कोणता विचारात घेतला जातो? स्मॉल टी. कॅपिटल टी इज द जीन फॉर टॉलनेस अँड स्मॉल टी इज द जीन कन्सिडर्ड फॉर डॉर्फनेस. टॉलनेस साठी कॅपिटल टी आणि डॉर्फनेस साठी स्मॉल टी हे जीन्स विचारात घेतले जातात. परंतु हे जीन्स त्या ऑर्गॅनिझमच्या सेल्स मध्ये पेयर्स मध्ये असतात. कोणताही ऑर्गॅनिझम असेल, आपण इथं पी प्लांट घेतलंय, तर पी प्लांटची जी सेल असते त्या सेल मध्ये न्यूक्लियस आहे. न्यूक्लियस मध्ये होमोलॉगस क्रोमोझोम्सच्या पेयर्स असतात. होमोलॉगस क्रोमोझोम्सच्या पेयर असतात हे दोन होमोलॉगस क्रोमोझोम्स, त्यांची पेयर. तीन पेयर मी दाखवल्या. हा एक क्रोमोझोम ब्लू कलरचा आहे, त्याचा होमोलॉगस क्रोमोझोम हा इथं आपण ब्लॅक कलरचा दाखवलाय. हा दुसरा ब्लू कलरचा क्रोमोझोम, त्याचा होमोलॉगस क्रोमोझोम आपण इथं असा दाखवलाय. हा एक ब्लू तिसरा क्रोमोझोम आणि त्याचा होमोलॉगस क्रोमोझोम हा ब्लॅक दाखवलाय. होमोलॉगस क्रोमोझोम म्हणजे काय? ज्या क्रोमोझोम्सची लेंथ सारखी असते, त्याची विड्थ सारखी असते आणि त्यावरती असणारे नंबर ऑफ जीन्स सारखे असतात आणि जीन्सचा टाइप सारखा असतो. जेवढी याची लेंथ आहे तेवढीच याची लेंथ आहे, जेवढी याची विड्थ आहे तेवढीच याची विड्थ आहे, जेवढे नंबर ऑफ जीन्स, समजा याच्यामध्ये 10 जीन्स आहेत तर एवढेच 10 जीन्स यामध्येही असतात. आणि ज्या टाईपचे जीन्स इथं असतात त्याच टाईपचा जीन इथं असतो. म्हणजे इथं हाईट डिफाईन करत असेल तर इथं सुद्धा जीन हाईट डिफाईन करणार असेल. कलर ऑफ फ्लावर का डिफाइन करणारा जीन इथं असेल तर इथं सुद्धा कलर ऑफ फ्लावर डिफाईन करणारा जीन असेल. इथं पॉड शेप डिफाईन करणारा जीन असेल तर इथंही पॉड शेप डिफाईन करणारा जीन असतो. इथं स्ट्रक्चर ऑफ सीड किंवा सीड शेप डिफाईन करणारा जीन असेल, इथं पण सीड शेप डिफाईन करणारा जीन असतो. म्हणजे होमोलॉगस क्रोमोझोम्स वरती जीन हे पेअर मध्ये असतात. होमोलॉगस क्रोमोझोम वरती जीन्स हे पेअर मध्ये असतात. मग टॉल प्लांट जे आहे याच्यामध्ये हे जीन्स इथं कॅपिटल टी असेल, इथं कॅपिटल टी असेल. म्हणून कॅपिटल टी हा याचा जीनोटाइप आणि स्मॉल टी हा याचा जीनोटाइप. डॉर्फ प्लांटचा जीनोटाइप काय? कॅपिटल टी. टॉल प्लांटचा जीनोटाइप काय? कॅपिटल टी. हे झाले जीनोटाइप. समजा आपण दोन कॅरेक्टर विचारात घेतलं, समजा टॉल प्लांट आहे आणि राऊंड सीड्स आहेत. टॉल प्लांट, टॉल अँड राऊंड सीड, टॉल अँड राऊंड सीड. तर तिथं त्याचा जीनोटाइप कसा लिहिता येईल? टॉलनेस साठी कॅपिटल टी आणि राऊंड सीड साठी कॅपिटल आर. समजा ह्या प्लांट मध्ये ते प्लांट टॉल आहे, राऊंड सीड्स आहेत आणि येलो सीड्स आहेत, तर त्याचा जीनोटाइप होणार कॅपिटल टी कॅपिटल टी कॅपिटल आर कॅपिटल आर कॅपिटल वाय
म्हणजे एका वेळेला तीन कॅरेक्टर्स विचारात घेतले, एका वेळेला दोन कॅरेक्टर विचारात घेतले, एका वेळेला एकच कॅरेक्टर विचारात घेतलं. आपण त्यानुसार वेगवेगळे क्रॉसेस बघणार आहेत, मोनोहायब्रिड क्रॉस, डायहायब्रिड क्रॉस, ट्रायहायब्रिड क्रॉस, ते पुढं नेक्स्ट आपल्या डिस्कशन मध्ये येईल. पण इथं व्हॉट इज द जीनोटाइप, जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन, नेमकं कोणत्या टाईपचे जीन्स त्या ऑर्गॅनिझम मध्ये आहेत. मग जीनोटाइप मध्ये कॅपिटल टी कॅपिटल असू शकतो किंवा कॅपिटल टी स्मॉल टी असू शकतं, व्हॉट एव्हर इट मे बी, कसंही असेल. हे होतं होमोझायगस, ही कंडिशन असते हेट्रोझायगस. होमोझायगस म्हणजे सिमिलर जीन्स, हेट्रोझायगस म्हणजे डिफरंट जीन्स. जाऊयात आपण पुढं. इथं जीनोटाइप अगोदर लक्षात आलं का, व्हॉट इज अ जीनोटाइप, द जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन ऑफ एन ऑर्गॅनिझम इज नोन एज जीनोटाइप. व्हॉट इज अ फिनोटाइप, फिजिकल अपिअरन्स ऑफ एन ऑर्गॅनिझम इज नोन एज फिनोटाइप. व्हॉट इज अ ट्रेट, एन इनहेरिटेबल कॅरेक्टर विथ डिटेक्टेबल व्हेरियंट्स नोन एज ट्रेट. व्हॉट इज द जीन, पर्टिक्युलर सेगमेंट ऑफ द डीएनए ऑर फंक्शनल ऑफ द फंक्शनल सेगमेंट ऑफ द डीएनए रिस्पॉन्सिबल फॉर इनहेरिटन्स अँड एक्सप्रेशन ऑफ कॅरेक्टर इज नोन एज जीन. व्हॉट इज अ फॅक्टर, द युनिट ऑफ हेरिडिटी, द युनिट ऑफ हेरिडिटी ऑर द पार्टिकल्स रिस्पॉन्सिबल फॉर इनहेरिटन्स अँड एक्सप्रेशन ऑफ कॅरेक्टर इज नोन एज अ फॅक्टर. व्हॉट आर अलील्स, आता अलील म्हणजे काय, द अल्टरनेटिव्ह फॉर्म ऑफ द जीन्स प्रेझेंट ऍट द सेम लोकस ऑन होमोलॉगस क्रोमोझोम नोन एज अलील. ही अलीलची डेफिनेशन, काय डेफिनेशन सांगितली, द अल्टरनेटिव्ह फॉर्म ऑफ द जीन्स प्रेझेंट ऍट द सेम लोकस ऑन होमोलॉगस क्रोमोझोम नोन एज अलील्स. द टर्म अलील्स ऑर अलिलोमॉर्फ्स इज युज्ड बाय द सायंटिस्ट बेटसन, विलियम बेटसन. द टर्म जेनेटिक्स युज्ड बाय विलियम बेटसन अँड द सेम सायंटिस्ट, जेनेटिक्स ही टर्म विलियम बेटसनने युज केले आणि त्याच सायंटिस्टनं अलील किंवा अलिलोमॉर्फ ही टर्म युज केली. अलिलोमॉर्फ्स, मॉर्फ्स म्हणजे फॉर्म्स, अलील्स म्हणजे पेअर मध्ये असणारे, जोड्यांच्या स्वरूपात असणारे, पेअर मध्ये किंवा जोड्यांच्या स्वरूपात असणारे. एखादी सेल आहे, या सेलमध्ये न्यूक्लियस असतो, न्यूक्लियसमध्ये क्रोमोझोम्स असतात आणि क्रोमोझोम्सच्या होमोलोगस पेअर होतात, हे आपण बघितलं. होमोलोगस क्रोमोझोम्सच्या पेअर होतात, होमोलोगस क्रोमोझोमच्या या पेअर आपण इथं दाखवतोय. ह्या पेअर्स आहेत आणि त्यामध्ये जीन्स जे असतात, समजा टॉल प्लांट मध्ये जीन कॅपिटल टी इथं आहे, इथं कॅपिटल टी आहे. राउंड सीडेड कॅपिटल आर जीन इथं आहे, कॅपिटल आर जीन इथं आहे. एखाद्या प्लांट मध्ये समजा व्हाईट फ्लावर्स असतील तर स्मॉल सी असे जीन्स येतील. एखाद्या प्लांट मध्ये टर्मिनल फ्लावर्स असतील तर स्मॉल ए असे जीन्स असते. तर हे दोन एकमेकांचे अलील्स होतात, आयडेंटिकल अलील्स आहेत. एखादं प्लांट टॉल असेल पण त्याच्यामध्ये कॅपिटल टी स्मॉल टी असे जीन्स असतील. हे दोन एकमेकांचे अल्टरनेटिव्ह फॉर्म. राउंड सीडेड प्लांट आहे, मात्र राउंड सीडेड प्लांट मध्ये कॅपिटल आर स्मॉल आर हे दोन अलील्स असतील. हे दोन एकमेकांचे अलील होतात, म्हणजे एका पार्ट वरती क्रोमोझोम्सच्या कॅपिटल टी आहे आणि दुसरीकडे स्मॉल टी आहे. या ठिकाणी कॅपिटल आर आहे, या ठिकाणी स्मॉल आर आहे. जर समजा ते प्लांट येलो सीडेड असेल, येलो सीड्स, मात्र जीनोटाइप त्याचा कॅपिटल वाय स्मॉल वाय आहे, म्हणजे इथं जीन असेल येलो सीड साठीचा, इथं जीन आहे ग्रीन सीडचा, तरी सुद्धा ते प्लांट येलो सीडेड असतं, कारण हा एक कॅरेक्टर डॉमिनंट आहे, हा जीन डॉमिनंट आहे, हा रिसेसिव्ह आहे. राउंड सीड डॉमिनंट आहे, रिंकल्ड सीड रिसेसिव्ह आहे. टॉलनेस डॉमिनंट आहे, रिसेसिव्ह डॉर्फनेस हे रिसेसिव्ह आहे. टॉलनेस डॉमिनंट, डॉर्फनेस रिसेसिव्ह. मग हे जे जीन्स वेगवेगळे आहेत, हा टॉलनेसचा आहे, हा डॉर्फनेसचा आहे, क्रोमोझोमच्या सेम लोकसला ऑक्युपाय झालेले आहेत. क्रोमोझोमच्या
सेम लोकस ऑक्युपाय झालेत म्हणून ते एकमेकांचे अलिल्स किंवा अलिलोमॉर्फ्स. अल्टरनेटिव्ह फॉर्म ऑफ द जीन. जीन्सचे दोन फॉर्म आहेत, एक कॅपिटल टी आणि दुसरा स्मॉल टी आहे, आणि ते होमोलॉगस क्रोमोझोमच्या सेम लोकसला ऑक्युपाय झालेत. होमोलॉगस क्रोमोझोमच्या सेम लोकसला, सेम पोझिशनला ऑक्युपाय झालेत. सो कॉल्ड ऍज अलिल्स ऑर अलिलोमॉर्फ्स. लक्षात येते. आता जर हे दोन अलिल आयडेंटिकल असतील, कॅपिटल आर कॅपिटल आर, कॅपिटल टी कॅपिटल टी, किंवा कॅपिटल आय स्मॉल आय स्मॉल आय, तर ह्या कंडिशन असतात होमोझायगस. द ऑर्गॅनिझम विच गिव्ह सिमिलर गॅमिट्स, ह्याचे जेव्हा गॅमिट पडतात, कॅपिटल आर गॅमिट्स तयार झाले तर दोन गॅमिट्स होतील, एक गॅमिट हा दुसरा गॅमिट, दोन्ही आयडेंटिकल गॅमिट्स आहेत म्हणून तो होमोझायगस. द ऑर्गॅनिझम शोईंग सिमिलर अलिल्स, ऑर्गॅनिझम शोईंग सिमिलर अलिल्स अँड गिव्ज आयडेंटिकल ऑर सिमिलर गॅमिट्स. जो ज्या ऑर्गॅनिझम मध्ये एका कॅरेक्टरसाठी किंवा अनेक कॅरेक्टरसाठी होमोझायगस कंडिशन असते, सिमिलर जीन्स असतात आणि त्यापासून आयडेंटिकल एक सारखेच गॅमिट्स तयार होत असतील तर तो होमोझायगस असतो. अँड ऑर्गॅनिझम शोईंग टू डिफरंट अलिल्स, टू डिफरंट जीन्स अँड फॉर्म टू डिफरंट गॅमिट्स. ज्या ऑर्गॅनिझम मध्ये, आता हे राऊंड सीडेड प्लांटच असेल पण हा कॅपिटल आर वेगळा गॅमिट तयार करतो, स्मॉल आर वेगळा गॅमिट तयार करतो, तर हा हेटरोझायगस होतो. हा ऑर्गॅनिझम हेटरोझायगस आणि हा ऑर्गॅनिझम होमोझायगस. होमो मीन्स आयडेंटिकल, झायगस मीन्स इथं आपण मिनिंग घेऊ गॅमिट्स, प्रोड्युसिंग ऑर्गॅनिझम प्रोड्युसिंग गॅमिट्स. द ऑर्गॅनिझम विच प्रोड्यूस सिमिलर गॅमिट्स सो कॉल्ड एज होमोझायगस, अँड द ऑर्गॅनिझम प्रोड्युसिंग डिफरंट गॅमिट्स कॉल्ड एज हेटरोझायगस. होमोझायगस कंडिशन असलेला ऑर्गॅनिझम सिमिलर गॅमिट्स तयार करतो आणि हेटरोझायगस कंडिशन असलेला ऑर्गॅनिझम डिफरंट गॅमिट्स तयार करतो, वेगवेगळे गॅमिट्स तयार करतो. म्हणून ह्या दोन वेगळ्या कंडिशन्स आहेत, होमोझायगस आणि हेटरोझायगस. अलिल्स अल्टरनेटिव्ह फॉर्म ऑफ द जीन प्रेझेंट ऍट द सेम लोकस, हे दोन एकमेकांचे अलिल्स. जर इथं कॅपिटल टी असतील तर ते सुद्धा एकमेकांचे अलिल्स. जर इथं स्मॉल टी असे दोन जीन्स असतील तर ते सुद्धा एकमेकांचे अलिल्स. ओके, सो अल्टरनेटिव्ह फॉर्म ऑफ द जीन्स प्रेझेंट ऍट द सेम लोकस ऑन होमोलॉगस क्रोमोझोम आर कॉल्ड ऍज अलिल्स. व्हॉट इज द जीनोटाइप? जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन ऑफ एन ऑर्गॅनिझम. व्हॉट इज द फिनोटाइप? फिजिकल अपिअरन्स ऑफ एन ऑर्गॅनिझम. व्हॉट इज द ट्रेट? An inheritable character with its detectable variant is known as trait. What is the character? Feature of an organism is known as character. Okay? तर आजच्या लेक्चरमध्ये जवळपास आपण 9 डिफरंट टर्म्स यूज केला. अजून एक लेक्चर आपल्याला घ्यावं लागेल ज्यामध्ये जेनेटिक टर्म्स सगळ्या कम्प्लीट होतील आणि त्यानंतर मग आपण मेंडेलचे एक्सपेरिमेंट डिस्कस करू. ओके, थँक्यू.